सत्ता संघर्ष सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे आणि जे सर्वोच्च न्यायालयाचे जे चंद्रचूड आहे आपले सरन्यायाधीश, त्यांनी तत्कालीन जे राज्यपाल आहे भगतसिंग कोश्यारी यांचा जो सरकार पाडण्याच्या याच्यावर ताशेरे ओढले आहे, काय म्हणाल? ते तर सुप्रीम कोर्टाने जर अशा पद्धतीनं राज्यपालांवर ताशेरे ओढले म्हणजे ओढलेले आहेत तर ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. राज्यपालाला एक गरिमा असते, त्या पदाला एक वेगळं महत्त्व असतं आणि राज्यपालांच्या हातून अशा पद्धतीनं चुकीचं काम होणं हे म्हणजे खूपच गैर आहे आणि महाराष्ट्राला न शोभणार आहे, कारण महाराष्ट्र देशाच्या राजकारणाला दिशा देणार आहे. आतापर्यंतच्या कुठल्याच राज्यपालांनी अशा पद्धतीचं वर्तन या महाराष्ट्रामध्ये केलेलं नाही आहे, त्यामुळं खऱ्या अर्थानं म्हणजे राज्यपालांना आणि महत्त्वाच्या पदावर काम करणाऱ्या सगळ्याच लोकांना सुप्रीम कोर्टाने जे काही कान टोचले हे सगळ्यांनी याचा बोध घेऊन सगळ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे असं मला वाटतं. काय निकाल येऊ शकते, काय अपेक्षित आहे? नाही दादा, मी काही ज्योतिषी नाही, निकाल काही येऊ शकतो ते सांगायला, परंतु एकंदरीतच सामान्य माणसाची भावना अशी झालेली आहे की या देशामध्ये म्हणजे सत्याला न्याय कधी मिळेल, सत्याची बाजू कोण घेईल, अशी एक प्रत्येकाच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. मला विश्वास आहे की न्यायदेवता 100% सत्याच्या बाजूने त्या ठिकाणी निर्णय दिला.